दिग्रस येथील गणेश भक्तावरील गुन्हे मागे घ्या. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व गणेश भक्तांनी दिले निवेदन. दिग्रस येथील गणेश भक्तावरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी दिग्रस येथील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व भक्तगणांनी दिग्रस पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक विशाल बोरकर व तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज गुरुवार दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन सादर केले. दिग्रस येथील गणेश मंडळांनी दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी गणेश स्थापना मंडप ते होलटेकपुरा येथील विसर्जन स्थळापर्यंत ट्रॅक्टरमध्ये गणेश मूर्ती घेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन केले. मिरवणूक सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता 2 ट्रॅक्टरमधील अंतर 200 मीटर होते. तसेच विसर्जन शांततेत पार पडले, परंतु दिग्रस येथील 6 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशाच प्रकारे गुन्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या बैलगाड्या शर्तीदरम्यान गुन्हे दाखल झाले असता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले. त्या धर्तीवर दिग्रस येथील गणेश भक्तावरील गुन्हे परत घ्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी रवींद्र अरगडे, अजिंक्य म्हात्रे, विनायक दुधे, राहुल देशपांडे, सुधीर भोसले, नूर मोहम्मद खान, रमाकांत काळे, संजीव चोपडे, ॲडव्होकेट विवेक बनगिनवार, शिल्पा खंडारे, अरविंद मिश्रा, ओम वराडे, विजय सरदार, श्याम पाटील, गणेश कालकर, आशिफ बंगाली, गणेश चव्हाण, संदीप झोडगे, गणेश भातुकले, संजय घरत, प्रज्योत अरगडे, प्रशांत गौरकर, किशोर शाबू आदी उपस्थित होते.